गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी फ्रॉम पेपर नंबर फोर्थ गैमेटोजेनेसिस, यूनिट फर्स्ट गैमेटोजेनेसिस। नाउ फर्स्ट, व्हाट इज मीन्ट बाय गैमेटोजेनेसिस, व्हाट इज द डेफिनेशन ऑफ गैमेटोजेनेसिस। ओके, नाउ व्हाट इज मीन्ट बाय गैमेट्स, गैमेट्स मीन्स सेक्स सेल्स। ओके, गैमेट्स मीन्स सेक्स सेल्स। इन ह्यूमन बॉडी टू टाइप्स ऑफ गैमेट्स आर प्रेजेंट। ओके, इन ह्यूमन बॉडी टू टाइप्स ऑफ गैमेट्स आर प्रेजेंट, मेल गैमेट्स ऑल्सो नोन एज स्पर्म्स एंड फीमेल गैमेट्स नोन एज ओवम और एग। ओके, देर आर टू टाइप्स ऑफ गैमेट्स प्रेजेंट इन ह्यूमन बॉडी, मेल गैमेट्स एंड फीमेल गैमेट्स। मेल गैमेट्स आर नोन एज स्पर्म्स एंड फीमेल गैमेट्स आर नोन एज ओवम और एग। ओके, दीज आर दी गैमेट्स। नाउ व्हाट इज मीन्ट बाई जेनेसिस, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन। ओके, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन। नाउ गैमेटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ गैमेट्स, देयरफॉर द डेफिनेशन ऑफ गैमेटोजेनेसिस इज फॉर्मेशन ऑफ गैमेट्स इज नोन एज गैमेटोजेनेसिस। ओके, मराठीत गैमेट्स म्हणजे सेक्स सेल्स। ओके, ह्यूमन बॉडीमध्ये माणसामध्ये दोन प्रकारचे गॅमेट्स प्रेझेंट आहेत, मेल गॅमेट्स आणि फीमेल गॅमेट्स। मेल गॅमेट्सला स्पर्म्स म्हटलं जातं आणि फीमेल गॅमेट्सला ओवम किंवा एग असं म्हणतात। ओके, जेनेसिस म्हणजे काय, फॉर्मेशन म्हणजे निर्माण होणे। ओके, म्हणजे जे सेक्स सेल्स निर्माण होतात त्यांना गॅमेटोजेनेसिस असं म्हणतात। ओके, गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट्सचे निर्माण होणे, त्यालाच आपण गॅमेटोजेनेसिस असं म्हणतो। ओके, नाउ द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स। ओके, द फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स टेक्स प्लेस इन द स्पेशलाइज्ड ऑर्गन्स ऑफ द बॉडी कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव ऑर्गन्स ऑर गोनॅड्स। इथे लक्षात, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स म्हणजे फॉर्मेशन ऑफ सेक्स सेल्स, इथे जे म्हटलेलं आहे फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स जे आहेत, टेक्स प्लेस इन द स्पेशलाइज्ड ऑर्गन्स इन द बॉडी कॉल्ड ॲज रिप्रोडक्टिव ऑर्गन्स। म्हणजे हे गॅमेट्स कुठे निर्माण होतात, कुठे तयार होतात, तर ते रिप्रोडक्टिव ऑर्गन्समध्ये तयार होतात। या रिप्रोडक्टिव ऑर्गन्सला आपण गोनॅड्स असंही म्हणतो। ओके, इन मेल द गोनॅड्स आर टेस्टीस। ओके, त्याला आपण मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन जे म्हणतो। ओके, मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स कुठले आहेत, टेस्टीस। ओके, म्हणजेच काय, द इन मेल द गोनॅड्स आर नोन ॲज टेस्टीस, व्हाईल इन फिमेल द गोनॅड्स इज नोन ॲज ओवरीज। द फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स कुठले आहेत, तर ओवरीज आहेत। इथे लक्षात, मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स टेस्टीस, फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन्स ओवरीज। ओके, नाउ गॅमेटोजेनेसिस इज ऑफ टू टाईप्स। ओके, गॅमेटोजेनेसिस दोन प्रकारचे आहेत, कुठले दोन प्रकारचे, स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस। ओके, गॅमेटोजेनेसिस आर इज ऑफ टू टाईप्स, स्पर्मॅटोजेनेसिस अँड ओजेनेसिस। म्हणजेच काय, स्पर्मॅटोजेनेसिस अँड ओजेनेसिस टुगेदर कॉल्ड ॲज गॅमेटोजेनेसिस। म्हणजेच काय की, हे स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओजेनेसिस दोघांना एकत्रितरित्या गॅमेटोजेनेसिस असं म्हटलं जातं। ओके, नाउ फर्स्ट वन इज स्पर्मॅटोजेनेसिस। आज आपण स्पर्मॅटोजेनेसिस पाहूयात। ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन ऑफ द मेल गॅमेट्स दॅट इज स्पर्म्स इन मेल गोनॅड्स दॅट इज टेस्टीस इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस। स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन, फॉर्मेशन म्हणजे निर्माण करणे। ओके, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन, फॉर्मेशन म्हणजे निर्माण करणे, मॅच्युरेशन म्हणजे त्याचं परिपक्व होणे। ओके, फॉर्मेशन अँड मॅच्युरेशन म्हणजे निर्माण होणे आणि परिपक्व होणे, हे कुठे तयार होतात, मेल गॅमेट्स। म्हणजे कोणाचं फॉर्मेशन आणि मॅच्युरेशन, तर मेल गॅमेट्सचं, त्यालाच आपण काय म्हणतो आहे, स्पर्म्स। कुठे तयार होतात, इन मेल गोनॅड्स, म्हणजेच कुठे, टेस्टीजमध्ये, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, स्पर्मॅटोजेनेसिस। स्पर्म फॉर्मेशन, जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन सांगितलेलं आहे। ओके, स्पर्म जेनेसिस म्हणजे स्पर्म फॉर्मेशन, म्हणून त्याला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलेलं आहे। ओके,
द प्रोसेस ऑफ स्पर्मेटोजेनेसिस इज कंटिन्युअस प्रोसेस. ओके, म्हणजे हा प्रोसेस कसा आहे की एकदा फॉर्म झाला त्या स्टॉप झाला असं नाही. इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस, कंटिन्युअसली हा प्रोसेस चालूच राहतो. स्पर्म्स तयार होणे हे कंटिन्युअसली चालूच राहतो. ओके, आपण हिस्टॉलॉजी पाहिलं असेल, हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस 12वीला झालेला आहे. ओके, द सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम, जर्मिनल एपिथेलियम म्हणजे पेरिफेरल सेल्स, म्हणजे सेल्सच्या एखादा सेल आपण घेतलेला असेल त्याच्या एकदम पेरिफेरीला कडेचे जे सेल्स आहेत त्याला आपण जर्मिनल एपिथेलियम असं म्हणतो. ओके, द सेल्स ऑफ जर्मिनल एपिथेलियम विच प्रोड्युसेस द स्पर्मॅटिड्स. ओके, म्हणजे हे जर्मिनल एपिथेलियम सेल्स हे स्पर्मॅटिड्स तयार करतात आणि त्यांनाच आपण काय म्हणतो आहे, प्रायमरी जर्म सेल्स. हे जर्मिनल एपिथेलियम सेल्स जे आहे त्यालाच आपण प्रायमरी जर्म सेल्स म्हणतो. का? तर हे फर्स्ट आहेत, एकदम पेरिफेरील आहेत, कडेला आहे, त्यालाच आपण प्रायमरी जर्म सेल्स असं म्हणतो. ओके, किंवाच त्याला दुसरं नाव आहे प्रायमॉर्डियल जर्म सेल्स, प्रायमरी जर्म सेल्स ऑर प्रायमॉर्डियल जर्म सेल्स. ओके, ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स, म्हणजे काय की स्पर्मॅटिड्स तयार होताना, स्पर्म्स तयार होताना प्रायमॉर्डियल जर्म सेल्स अंडरगोज फॉलोइंग फेजेस ऑर स्टेजेस. ओके, येथे लक्षात, स्पर्मॅटिड्स तयार होताना काय म्हटलेलं आहे, ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटिड्स. ओके, स्पर्मॅटिड्स तयार होताना हे जे प्रायमॉर्डियल जर्म सेल्स आहेत, ओके, अंडरगोज फॉलोइंग फेजेस ऑर स्टेजेस. ओके, ते खालील फेजेसमधून किंवा स्टेजेसमधून जातात. पहिला स्टेज आहे तो मल्टिप्लिकेशन फेज. ओके, दुसरा फेज आहे तो ग्रोथ फेज आणि तिसरा फेज आहे तो मॅच्युरेशन फेज. ओके, अशा तीन फेजेसमधून ह्या प्रायमॉर्डियल जर्म सेल्स जातात. ओके, आणि हा पूर्ण फेजला एकत्रितरित्याच आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. ओके, तर स्पर्मॅटोजेनेसिस जे आपण डायग्रामॅटिकली पाहूया. आता हा सेल जो आहे तो प्रायमॉर्डियल जर्म सेल्स, मी काय म्हटलेले आहे, पेरिफेरल सेल आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो आहे, प्रायमॉर्डियल किंवा प्रायमरी जर्म सेल. त्याला स्पर्म मदर सेल असं सुद्धा म्हटलं जातं. का? तर हा फर्स्ट सेल आहे, मदर सेल आहे, म्हणून कुणाचा, तर स्पर्मचा, म्हणून स्पर्म मदर सेल किंवा प्रायमॉर्डियल जर्म सेल असं म्हटलं जातं. ओके, ह्या प्रायमॉर्डियल जर्म सेलचा मायटॉसिस डिव्हिजन होतो. ओके, दिस प्रायमॉर्डियल जर्म सेल अंडरगोज मायटॉसिस फर्स्ट डिव्हिजन अँड फॉर्म्स टू डिप्लॉईड सेल्स. ओके, मायटॉसिसमध्ये एका सेलपासून दोन सेल तयार होतात पण त्यांची क्रोमोझोम संख्या कमी होत नाही. येथे लक्षात, जेवढे मदर सेलमध्ये असतील तेवढेच ते डॉटर सेल्समध्ये पण असतात. ओके, जेवढे पॅरेंट सेलमध्ये असतील तेवढेच डॉटर सेलमध्ये पण असतात. ओके, दिस इज द स्पेसिफिसिटी ऑफ मायटॉसिस. सेल डिव्हिजन तर होतो पण क्रोमोझोम्स डिव्हिजन होत नाही, म्हणून इथे 2n दाखवलेले, 2n मीन्स डिप्लॉईड सेल. क्रोमोझोम्सची संख्या किती आहे इथे, 46, म्हणजेच किती, 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन प्रायमॉर्डियल जर्म सेल्स. आफ्टर मायटॉसिस डिव्हिजन, आफ्टर फर्स्ट मायटॉसिस डिव्हिजन, टू डॉटर सेल्स आर फॉर्म्ड, बट बोथ दीज डॉटर सेल्स आर अल्सो डिप्लॉईड सेल्स. ओके, मी तर 2n दाखवलेलं आहे, म्हणजेच काय की ह्यांच्यात क्रोमोझोम्स, एन म्हणजे काय, क्रोमोझोम्स, टू म्हणजे डिप्लॉईड. ओके, दोन म्हणजे डबल पेअरिंग, म्हणजे 23 पेअर्स, 46 या सेलमध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, या सेल्समध्ये 46 क्रोमोझोम्स आहेत, आणि या सेल्सला स्पर्मॅटोगोनिया असं म्हटलं जातं. ओके, प्रायमॉर्डियल जर्म सेल्स अंडरगोज फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन अँड फॉर्म्स टू डिप्लॉईड सेल्स अँड दीज सेल्स आर नोन ॲज स्पर्मॅटोगोनिया. ओके, नाउ दीज स्पर्मॅटोगोनिया अगेन अंडरगोज सेकंड मायटॉटिक डिव्हिजन. मी तर परत तेच म्हटलेलं आहे, मायटॉटिक डिव्हिजन, ह्या सेलपासून परत दोन डिव्हिजन होतो मायटॉटिक, म्हणजेच काय की क्रोमोझोम संख्या ही हाफ होत नाही. ओके, द स्पर्मॅटोगोनिया अगेन डिवाइड मायटॉटिकली अँड फॉर्म्स प्रायमरी स्पर्मॅटोसाइट.
ओके स्पर्मेटोकोनिया काय झालेले आहे मायटोटिकली डिवाइड झाले आणि काय फॉर्म झाले आहे की प्राइमरी स्पर्मेटोसाइट. ओके एंड दिस प्राइमरी स्पर्मेटोसाइट इज अगेन डिप्लॉइड सेल. दैट मीन्स द क्रोमोसोम्स नंबर इज 46. 23 पेयर्स ऑफ क्रोमोसोम्स आर प्रेजेंट इन प्राइमरी स्पर्मेटोसाइट. ओके दिस प्राइमरी स्पर्मेटोसाइट फॉर सम टाइम स्टॉप्स डिविजन. ओके एंड गेट नरिशेस टू ग्रो देअर साइज टू इन्क्रीज देअर साइज. तर काय म्हटलेलं आहे की हा जो प्रायमरी स्पर्मेटोसाइट आहे लगेच डिव्हिजन होत नाही तर काही काळ तो डिव्हिजन व्हायचं थांबतो पॉज होतो. कशासाठी? बिकॉज इट गेट्स नरिशेस पोषक तत्व घेतो त्या साईजमध्ये इन्क्रीज होते. ओके त्याची ग्रोथ होते म्हणून हा काय करतो काही वेळ सेल डिव्हिजनमध्ये जात नाही डिव्हिजन होत नाही. बट आफ्टर सम टाईम इट गोज फर्दर सेल डिव्हिजन अँड विच इज मियोसिस फर्स्ट. मग इथं काय म्हटलेलं आहे मियोसिस फर्स्ट म्हटलेले आहे. पहिले आहेत ते मायटोसिस डिव्हिजन आहेत. नंतर जो प्रायमरी स्पर्मेटोसाइट हा कशात जातो आहे मियोटिक डिव्हिजन. मियोसिसमध्ये क्रोमोझोमची संख्या ही हाफ होते. इथं मी 2N दाखवलं आहे इथं फक्त NN दाखवलेलं आहे. का क्रोमोझोम्स हे डिवाइड होतात ह्याच्या 23 आणि ह्याच्या 23 इथे 46 आहेत. ओके म्हणून त्याला आपण डिप्लॉइड सेल म्हणतो. आता इथे 23 आहेत इथे 23 आहेत म्हणून त्याला आपण हॅप्लॉइड सेल्स असं म्हणतो. ओके दीज प्रायमरी स्पर्मेटोसाइट्स अंडरगोज मियोटिक डिव्हिजन अँड फॉर्म्स टू हॅप्लॉइड सेकेंडरी स्पर्मेटोसाइट्स. ओके द प्रायमरी स्पर्मेटोसाइट अंडरगोज मियोटिक डिव्हिजन फर्स्ट and forms two haploid daughter cells and these daughter cells are known as secondary spermatocytes. Okay, these secondary spermatocytes again undergoes meiosis second division. Okay, काय म्हटलेलं आहे हे जे दोन secondary spermatocyte आहेत again divide होतात. त्यांची कसली डिव्हिजन आहे ही मियोसिस सेकंड आहे. जोपर्यंत मियोसिस फर्स्ट आणि मियोसिस सेकंड होत नाही तोपर्यंत डिव्हिजन कम्प्लीट होत नाही. इथं लक्षात द मियोसिस फर्स्ट अँड मियोसिस सेकंड टुगेदर कम्प्लीट्स द डिव्हिजन. ओके सेल डिव्हिजन इज कम्प्लीटेड. नाउ दीज सेकंडरी स्पर्मेटोसाइट्स अगेन रीडिवाइड माइटोटिक सेकंड मियोटिक सेकेंड डिव्हिजन अँड फॉर्म्स फोर डॉटर सेल्स विच आर ऑल्सो हॅप्लॉइड इन नंबर. दॅट मीन्स क्रोमोझोम्स आर हाफ द नंबर ऑफ पॅरेंट सेल. ओके प्रायमरी स्पर्मेटोसाइट हिअर बोथ आर इंडिकेट्स अ सिंगल नंबर एन देअरफोर दीज आर द हॅप्लॉइड सेल्स अँड दीज फोर डॉटर सेल्स आर नोन ॲज स्पर्मॅटिड्स. ओके दीज फोर डॉटर सेल्स विच आर फॉर्म्ड बाय सेकेंडरी स्पर्मेटोसाइट्स अँड दीज डॉटर सेल्स आर नोन ॲज स्पर्मॅटिड्स. दीज स्पर्मॅटिड्स डेव्हलप्स ऑर ट्रान्सफॉर्म्स लेटर इनटू स्पर्म्स. ओके ऑर स्पर्मॅटोझोआ. स्पर्म्सलाच आपण स्पर्मॅटोझोआसुद्धा असं म्हणतो. काय म्हटलेलं आहे दीज स्पर्मॅटिड्स डेव्हलप्स ऑर ट्रान्सफॉर्म्स इनटू ॲक्टिव्ह मोबाईल स्पर्म्स ऑर स्पर्मॅटोझोआ. दीज आर फोर इन नंबर. ओके 1, 2, 3 अँड 4. ओके फोर स्पर्मॅटिड्स अँड फोर स्पर्मॅटोझोआ ऑर स्पर्म्स विच आर also haploid. Okay, thus in the okay तीन फेजेस सांगितलेलं होतं तुम्हाला. पहिल्यांदा आहे तो मल्टिप्लिकेशन फेज. ओके म्हणजे इथे काय आहे प्रायमोर्डियल जर्म सेल्स काय आहेत मायटोटिकली डिवाइड झालेल्या आहेत त्या फेजलाच आपण काय म्हटलेलं आहे मल्टिप्लिकेशन फेज म्हटलं आहे. बरोबर आहे. स्पर्मॅटोकोनियापासून प्रायमरी स्पर्मॅटोसाइट तयार झालेत. ओके हा तयार झाल्यानंतर इथं काही काळ हा
डिविजन स्टॉप झालेला आहे. ह्या सेलची साईज आणि ह्या सेलच्या साईजमध्ये फरक आहे. ओके, स्पर्मॅटोगोनिया आणि प्रायमरी स्पर्मॅटोसाइट साईडच्या साईजमध्ये फरक आहे. का फरक दाखवला आहे? कारण की हा डायरेक्ट डिव्हिजन झाल्यानंतर हा सेल डायरेक्ट परत डिव्हिजन होत नाही, पण काही काळ डिव्हिजन न होता डिव्हिजन स्टॉप होऊन पॉज होऊन हा काय करतो आहे की ते पोषक तत्व ॲब्सॉर्ब करतो. ओके, न्यूट्रिएंट्स जे आहे ते ॲब्सॉर्ब करतो, त्याच्यामुळे त्या साईज सेलच्या साईजमध्ये फरक पडतो. हा मोठा झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. ओके, त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ग्रोथ फेज असं म्हटलेलं आहे. ओके, मग हा ग्रोथ झालेला प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मियॉटिकली डिवाइड होतात. ओके, आणि त्यानंतर त्यांची मॅच्युरेशन होते, म्हणून त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, मॅच्युरेशन फेज असं म्हटलेलं आहे. ओके, आले तीन फेज लक्षात, मल्टिप्लिकेशन फेज, ग्रोथ फेज आणि मॅच्युरेशन फेज. ऑल दीज थ्री फेजेस आर टुगेदर नोन ॲज स्पर्मॅटोजेनेसिस. ओके, दस इन द एंड ऑफ मॅच्युरेशन फेज ईच डिप्लॉइड प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड्स टू फॉर्म फोर हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स. म्हणजेच काय की प्रायमरी स्पर्मॅटो डिप्लॉइड प्रायमरी स्पर्मॅटिड स्पर्मॅटोसाइट आहे, आणि त्याच्यापासून काय तयार झालेत, हॅप्लॉइड स्पर्मॅटिड्स तयार झालेत. ओके, विच लेटर gradually transforms or metamorphose into an active and mobile sperms. मी हे जे सांगितलं आहे की लेटर इट ग्रॅज्युअली ट्रान्सफॉर्म्स, त्यालाच आपण मेटामॉर्फोस म्हणतो, कारण की हा पूर्ण मेटामॉर्फोस होतो, चेंज होतो. ओके, राऊंडेड सेलपासून हा ओव्हल सेल होऊन त्याला टेल फॉर्म होते. ओके, म्हणून काय म्हटलेले की ग्रॅज्युअली लेटर इट ट्रान्सफॉर्म्स आर मेटामॉर्फोज इन टू स्पर्म्स ऑर स्पर्मॅटोसोम. हे कधी होतो? ॲट द एंड ऑफ मॅच्युरेशन फेज. ओके, दस देअर फोर हॅप्लॉइड स्पर्म्स आर फॉर्म्ड. दिस इज आर स्पर्मॅटोजेनेसिस.